हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू उर्मिलास किचन. फ्रेंड्स, आपण आज मुळ्याची पालेभाजी आणि मुळ्याची असं मिळून आपण भाजी करणार आहोत. ही भाजी खूप पौष्टिक असते, जास्त काही साहित्य लागत नाही, 2-3 साहित्यामध्येच मस्त होणारी रेसिपी आहे. बघा, तुम्हाला जर मुळा आवडत नसेल खायला तर ही रेसिपी बघा आणि ट्राय करा. चला आपण साहित्य बघूया. इथे बघा, हे 2 मुळे घेतलेले आहेत मी, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे मी 10-12 हिरवी मिरची कुरून घेतलेली आहे, म्हणजे कापून घेतलेली आहे. आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेलं लसूण आहे. त्याच्यानंतर ही मुळ्याची पालेभाजी आहे. बघा, मुळ्याची पालेभाजी शक्यतो कोणी खात नाही, कोणाला जास्त आवडत नाही, पण ही भाजी खूप पौष्टिक असते, तर तुम्ही नेहमी ही भाजी खाण्याचा प्रयत्न करा. तर बघा, इथे ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मुळ्याची पालेभाजी आहे. तर चला, आपण आता हा जो मुळा आहे ह्या मुळ्याला आपण आता किसून घेणार आहोत. हे बघा, हे मुळ्याची अशी बुडं कापून घ्यायची आणि हे वरचं टोक पण कापून घ्यायचंय. आणि मग आपण हा मुळा किसून, कोणी ह्या मुळ्याला टेचून पण घेतात असं किंवा तुकडे करतं, तर तसं नाही. मी बघा ह्याला किसून घेते. किसल्यानंतर त्याच्यामध्ये भाजीमध्ये मिक्स होतो आणि भाजीला छान चव येते. हे बघा, असं मस्त आपण आता मुळा किसून घेणार आहोत. हे बघा फ्रेंड्स, आपण मुळा किसून घेतलाय. बघा, हे असा एकदम मस्त किसून घेतलेला आहे आणि ती भाजी आहे. आपण आता इथे एक कढई तापायला लावलेली आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा फ्रेंड्स, कढई ठेवलेली आहे, आता चांगली तापलेली आहे. तर आपण याच्यात 2 चमचे तेल टाकूया. आपलं तेल आता चांगलं कडक होतंय, चांगलं कडक तापतंय. हे बघा फ्रेंड्स, तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आपण ह्या कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. त्याच्यानंतर आपण हा पेजलेला लसूण टाकलेला आहे. लसूण चांगला लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. त्याचा कच्चेपणा जाऊ द्या. तुम्ही नेहमीच मुळ्याचं सॅलड करून खाताय, तर या प्रकारे तुम्ही जर भाजी करून बघितली तर तुम्हाला नक्की आवडेल. बघा, एकदा नक्की ट्राय करा. आता आपला लसूण चांगला लाल होतोय, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं बघा लाल तिखट पण आपण टाकणार आहोत. थोडंसं मी मिरच्या पण घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहे चिमूटभर. त्याच्यानंतर आपण ही जी भाजी आहे ती आपण ॲड करणार आहोत. आणि हा मुळा किसलेला आपण ॲड करणार आहोत. बघा, आणि आपण हे परतून घेणार आहोत. हे बघा, मस्त आपण असं आता हे परतून घ्यायचं. बघा, रंग किती छान आलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे. बघा, पौष्टिक रेसिपी आहे, शुगरच्या पेशंटसाठी खूप चांगली आहे. बघा, हे बघा सगळं मिक्स झाले. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ थोडंसं टाकायचं, कारण यातलं पाणी कमी झालं तर आपली भाजीची क्वांटिटी कमी होते, भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते, तर थोडंसं टाकायचं मीठ. आता आपण लो टू मीडियम फ्लेम करणार आहोत आणि 5 मिनिट एकदम मंद असलेला शिजू देणार आहोत झाकण ठेवून. चला, हे बघा फ्रेंड्स, 5 मिनिट झाले आहेत. 5 मिनिटानंतर हे बघा, आपली भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे आणि मस्त झाली, कोरडी झाली आहे. बघा, थोडं पण पाणी नाही. हे बघा, बघू शकताय. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं हे डेसिकेटेड कोकोनट आहे, तुम्ही ओल्या खोबऱ्याचा किसही टाकू शकता. मी डेसिकेटेड कोकोनट थोडंसं टाकलेलं आहे. थोडंसं टाकायचं, चव छान लागते. बघा, आणि आपण हे मिक्स करायचं सगळं. तुम्ही ओलं खोबरं असेल तर तसंही किस टाकू शकता आणि नसेल तर डेसिकेटेड कोकोनट थोडंसं टाका, खूप छान चव लागते. चला, आपली आता मुळ्याची भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. हे बघा फ्रेंड्स, आता आपण सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेऊया. हे बघा, मस्त अशी भाजी पौष्टिक तयार झालेली आहे, झटकी पट. हे बघा,
ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही सर्व करू शकता। हे बघा एकदम मस्त भाजी झालेली आहे। बघा फ्रेंड्स जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की भाजी कशी झाली येते। सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला, तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा, बाय बाय।